तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा, फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो आहोत. मागच्या वेळात जिथे तुम्ही पडलात तिथे आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो. निदान आम्हाला यंदा म्हणजे मागच्या वेळात तुम्ही पडलात, या वेळेला आम्हाला पडण्याचा चान्स द्या. बरोबर आहे की नाही? दर वेळेला तुम्ही पडायचं आहे, बरं दिसतं काय? मग युती कसली ती? बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे, भारतीय राजकारणामध्ये आपल्या रोखठोक भूमिकांसाठी जर कोणता नेता ओळखला जात असेल तर ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे. 1994 बाळासाहेब ठाकरेंनी अशीच एक परखड भूमिका मांडली होती, देशात तुम्ही राज्य करा, महाराष्ट्र आमच्याकडे द्या. हा फॉर्म्युला सांगताना बाळासाहेबांनी भर स्टेजवरून भाजपसोबतची युती तोडण्याची भाषा केलेली. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अशाच भाषणांना उजाळा. मागच्या वेळात जिथे तुम्ही पडलात तिथे आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो. निदान आम्हाला यंदा म्हणजे मागच्या वेळात तुम्ही पडलात, या वेळेला आम्हाला पडण्याचा चान्स द्या. बरोबर आहे की नाही? दर वेळेला तुम्ही पडायचं आहे, बरं दिसतं काय? मग युती कसली ती? मागच्या वेळात तुम्ही पडलात, या वेळेला आम्ही पडतो, बघूया ना. पडायचंच आहे ना, पण सत्ता का घ्यायची त्याचं कारण लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं काँग्रेसला गाडायचे हे एकमेव ध्येय नव्हे, तर सत्ता हाती घेऊन लोकांना एक चांगलं सरकार आणि हिंदुत्वाचा जाम जोरदार असा ठसा आम्हाला उमटवायचा आहे. तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा, फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो आहोत. जसं मुसलमानांना सांगतो ना, 3,500 हिंदूंची एकंदर देवळं पाडण्यात येऊन त्याच्यावरती मशिदी उभ्या राहिल्या 3,500. आम्ही काय म्हणतो, आम्हाला 3,500 तुमच्या मशिदी पाडायच्या नाहीत, आम्हाला आमच्या फक्त 3 मशिदी द्या. बाबरी जी पडली, 2 पाडायच्यात आणि ती काशी आणि मथुरा, बाकी ठेवा की तुमच्याकडे घाला लोटांगण, काय हरकत नाही. तसंच आम्हाला असं सांगायचं की सगळा हिंदुस्थान तुम्ही घ्या, पण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आणण्याची एक संधी आम्हाला द्या. गोव्यामध्ये तेच, महाराष्ट्रात ठीक आहे, गोव्यात नाही. म्हणजे काय, गोव्याची किल्ली तुमच्याकडे आहे आणि त्या खलं पाण्यात त्या अगदी धाम तुम एक कमरे मे बांधावून चावी खो जायसारखं गाणं करताय ना, आम्हाला बाहेर ठेवताय. लात मारून दरवाजा फोडून टाकू गोव्याचा पाहिजे म्हणण्यात आणलं तर, पण केवळ हिंदुस्थानचं नुकसान होईल, हिंदुत्वाचं नुकसान होईल. ख्रिश्चन पोर्चुगीजांचे जे केंद्र कोणी आहेत ना, ते बकरे किंवा त्यांची मेंढरं राहिलीत मागे, त्यांचं तर फावेल. म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही त्याग करायचं. गोव्यात काय, मग तुमचं तरी कुठे होतं गोव्यात? तुमचंही नाही आमचं नाही, एकत्र येऊन काहीतरी करूया, चांगलं सरकार देऊया, फालोरो बिलोरे फालतू लोक काढून टाकूया. पण काय त्यांच्या डोक्यातच नाही, जागांचा ओरबडा. मागच्या वेळेला आम्ही 200 मिळवले होते, ह्या वेळेला आमची जरा संख्या वाढलेली आहे, या वेळेला आम्ही जरा जोर काढलेले आहेत. मागच्या वेळेला 5 नमस्कार काढले आम्ही, सूर्यनमस्कार, आता या वेळेला 10 काढलेले आहेत. आम्हाला 5 सीटा पाहिजे, 14 काय पटत नाही मला. आणि म्हणून जरा थोडासा त्रास होतो, ताप होतो, पण शेवटी केवळ हिंदुत्वासाठी, केवळ हिंदुत्वासाठी आणि सरकार काढण्यासाठी आम्ही काही सहन करतो, ते दरवेळेला सहन करता येणार नाही. आणि उद्या दुर्दैवाने युती तुटलीच तर आपण काय करणार आहात? शिवसेनेचं सरकार स्वतंत्रपणानं निवडून आणणार आहात? आणू शकाल? नक्की. आईचान का आपला कंटाळा बघू, मतदान सुरू झालेलं आहे, 2 जाऊ, 2 वाजले अहो उठता ना, आणि 4 जाऊ, 4 वाजले अहो जाताना चहा पिऊन जाऊ, असं नका करू. पहिल्यांदा कर्तव्य बजवा. पण ही पाळी महाराष्ट्रात येणार नाही. परवा मी गोव्याला जातोय, जाहीर सभा होणार आहे आणि त्यांना सुबुद्धी सुचेल अशी मी अपेक्षा करतो आणि प्रार्थनाही करतो. पण जागांचा बंटवारा हे आमच्या पुढे ध्येय नाही. मग ते म्हणते मग असं जर असेल मग तुम्ही आम्हाला कशा करता? आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विचार कराल तर शिवसेना जेवढी एकंदर मजबूतीने उभी आहे, पाळमुळं जेवढी खोल गेली तशी तेवढी तुमची नाही आहे, बिलकुल नाही. आणि सत्य असताना आमच्या जोरावरतीच तुम्ही आलात ना, तुमचा आम्हाला फायदा झाला असं आम्ही नाही म्हणत नाही आहे. पण कधीही तुमचे 10 खासदार ह्या महाराष्ट्रात केव्हाही निवडून आले नाही, ते त्यावेळेला आले. हा युतीचा परिणाम लक्षात घ्या, आम्ही लक्षात घेतो. आम्ही असं म्हणत नाही की केवळ आम्हीच आणि आम्हीच नव्हे, तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मिळून हे असं. पण काय ऐकायलाच तयार नाही. तर अशी गोचिडी प्रवृत्ती ठेवू नका, बिलकुल ठेवू नका. दूध प्यायचं तर सरळ दूध पिया, दूध संपलं तरी मात्र रक्त प्यायला लागाल तर मात्र पंचायत होईल. हे एक प्रेमळ सूचना मी त्यांना करू इच्छितो. बाकी वाव आहे सगळी.